माझ्या मागे येत राहा, माझ्या मागे येत राहा, तुझी कॅसेट चालू ठेव, प्रत्येक कलाकारांसाठी सांगा किती सा तुझी कमजोर. ए शीतला माता, मला शहाणपणा सांगू नको, जे मी काय करतो ते बघ, जे मी करतो ना ते बरोबरच करतो, नाही ते तुला काही समजायचं नाही. डुकऱ्यासारखा फुकट खातोस आणि छाती काढून घरामध्ये हिंडतोस. शिक्षण कोण काहीतरी करशील, अरे वाटलं होतं शिकून मोठा काहीतरी बनशील काहीतरी करशील, नाही पण ते क्रिकेट पाहिजे सगळं पुरत, पण त्या क्रिकेट पाई आणि त्या लोकर पोरण त्या सांगते ना सारा सारं काही आयुष्य उद्ध्वस्त करून टाकलं. उद्ध्वस्त मी करत नाही आहे तुमच्यामुळे, माझ्या खरं म्हणजे तुमच्यामुळे माझं करिअर बरबाद होत चाललं आहे. आणि मी सुद्धा मनाशी ठरवलं, मी सुद्धा मनाशी ठरवलंय की एका मोठा की मोठा, आणि मी सुद्धा मनाशी ठरवलंय की मी होईल तर एक मोठा चांगला क्रिकेटर होणार. नाही पण नाही, साधा बॉल साधा बॉल बॅट घ्यायचं घरात वांदे. ए आई या पूर्ण मूल तालुका आणि सावली तालुका जरी मिळून माझ्यासोबत कुणी मॅच लावली ना तरी कोणत्याही टीम मध्ये अशी दम नाही का मला हरवू शकत. उच्च शिक्षित आहे तू, याच्या इकडे मागे तुझी सवय आहे तशी मागून पाहायची, तिला सांगत असेल असा सडा मार तसा सडा मार, बरोबर आहे पाय आता तू मला बघून तुला आनंद झाला नाही झाला ना, पण फारसा तसा काही नाही. हे बघ तू आता इथून निघून जा, कारण की आता याच वेळेला माझी ती खास मैत्री मला भेटण्याकरिता. पण हो ग तुझं अगदी बरोबर आहे, पण मी तुला खास भेटण्यासाठी इथे आलो. काही माझी मदत हवी का तुला? नाही ग तसं काही मदत वगैरे काही नको, कारण मी आता फक्त स्वतःचा व्यवसाय सुरू केलाय. कारण मी आता फक्त स्वतःचा व्यवसाय सुरू केलाय. अरे वा, कॉंग्रॅच्युलेशन. कोणता व्यवसाय? म्हणजे कोणता बिझनेस सुरू केलास म्हणायचा? चिकन शॉप गावठी ब्रॉयलर कॉकलर. चिकन शॉप तुला माहिती आहे ना? चिकन शॉप गावठी ब्रॉयलर कॉकलर चिकनचा व्यवसाय सुरू केलेला आहे. बरोबर, ते काहीतरी म्हटली आहे तर तुला हा एकच पाय इकडे टाकायचा, काय करायचा हा एक पाय, तर जशी तुझ्याबद्दल काहीतरी बोलली तर तुम्ही फक्त हा एक पाय टाकायचा इकडे समोर मध्ये टाकायचा, तसं नाही बस एवढाच पाय टाकायचा, त्याच्यानंतर पुन्हा या मस्त जागा लपर पण्यावल्यासारखा पण मी आता सुधरलोय ना, मस्त रिलॅक्स मध्ये बोललो का मी सुधरलो ना, कसा एकदम पटवायचा आहे किंवा काहीतरी तिच्यासमोर चांगल्या मस्तपैकी मांडायचा त्या अशा मस्तपैकी याच्याला बोल तिच्याशी, आणि मला आता मग सांगायचा वेळेस तिकडे फोन करून तिले म्हण मला तुझ्याशी लग्न करायचं आहे, मग ते वेळे हाव डू ते म्हण ठेवल्याशिवाय राहणार नाही. काय रे आता तुम्ही थापड मारल्यावर ते बोलले तर ते थापड मारण्यातच तुझी आग झाली, तू बिलकुल आहेस आता या हा भाव सोडाचाच नाही, जो कुंकारपणा आहे जो राग द्वेष दाखवत आहे ना हा बिलकुल याच्यातच दाखवतो, तुझ्याकडे आता पाहायचा नाही, आणि त्यातल्या त्यात ते सगळं सांगत आहे माझा बाप असा आहे तू असा करील तसा करते बैका झटक्यात माझ्यासाठी हे आणते ते आणते हे सगळं तिचा कानानं ऐकत आहे, एक्सप्रेशन तोंडा फक्त चेहऱ्यावर तुझी आहे, हा तुझी आता आग अशी तयार होत आहे मस्तपैकी, आणि तेवढाच त्या ताकदीनं ते जेवढा चॅलेंज करून गेली आहे ना ते खुंकार म्हणून, त्याच्यानंतर तुझा डायलॉग काय म्हणा हिचा बाप कर खुंकारा पण मी कसा दरिंदा आहे हे तुझे लोकांना समजायचं, फक्त हात तिच्याकडे आहे पण तुझे एक्सप्रेशन लोकांना, तर हे जे शब्द जाणार आहेत त्याच्या मागचे तुझे डायलॉग आठवायचे का म्हणून या पद्धतीने उभा राहा, तर हे सगळं ते तुला चॅलेंज करतात, तर तिथे येते हा 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 ही जागा दे, तर जेणेकरून ते तुझ्या पाठीमागे येऊन सुद्धा अशी चॅलेंज केली आहे, ते सगळं काही बोलली आहे ते फक्त कानानं ऐकतात एक लूक टाकत जातात समोर पाहतात, एक तर मग ते गेल्यानंतर तुला चॅलेंज करतात ते जाग्यावरूनच काही तिच्या मागे जाण्याची गरज नाही, येथूनच चॅलेंज करतात आणि एक नजर चॅलेंज टाकलं असतं का आपली मग तुझे काय अर्थ अगं तू तू आज माझ्या प्रेमाला दुःख आणून फार मोठी चूक केलीस, पण मी हा कुंदन तुला सोडणार नाही, तू मारलेल्या त्या थापड्याची मी व्याजासहित वसुली करणार. शक्य नाही
आरती काय प्रकार आहे हा आणि हा कोण इतक्या दिवसांचं पाठवून घेतलं इतक्या वर्षांतर पाहिल्यानंतर इतकी सुंदर दिसते ना तू मस्त पूर्वीपेक्षा खूप सुंदर दिसत ना शिकवलं त्यांचा विश्वास नाही माझ्या एक ना एक दिवस माझा गुड़ बोलने हैं गुड़ हंसने हैं बेड़ा लागले मग बेड़ा लागले सपनों बाबा मी आलो अगं त्याने त्याने मला आवाज दिलाय का माझा दीपक आला बोल पुरी तुमची खदरी लता दिलीस माझ्या संगी मध्ये तुम्हाला खाली अडीला तुम्ही मधुर मिलन हे नकळत खळता प्रेम हे बघ तुला जर तुझी नोकरी प्रिय असेल तर तुला दीपकच्या बहिणीला विसरावं लागेल नाही हे कदापि शक्य नाही नाही साहेब हे कदापि शक्य नाही नोकरी गेली तरी चालेल माझी नोकरी गेली ना तरी बेहतर पण मी शीतलला धोका देणार पण मी माझ्या शीतलला कधी धोका देणार नाही आयुष्यभर तुरुंगात जावं लागेल ना आणि तुझ्या आयुष्यभर तुरुंगात दिला तुझ्या बाळाचं कसं होईल आणि तू जर असा आणि तू जर तुरुंगात गेलास तर तुझ्या बाळाचं काय होईल याचा जरा विचार केलास का सांग ना याचा जरा विचार केलास का अरे तुझ्या बायकोच तुझ्या लाडक्या बायकोच सुद्धा काय होणार हा तरी जरा विचार कर दीपक अरे सोड 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 दीपक त्यांना सोड सर
आणि याद राख, यानंतर जर का माझ्या बाळाकडे वाकडी नजर टाकलास ना तर उप्पा फाडून टाकेन. उप्पा मी आपलं वजन हरवून येतो, आपलं वजन मी हरवून येतो. बरोबर, तू एक मोठा बदमाश आहे. अच्छा, हो मी बदमाश हा म्हणजे हा येतून तू उतरून जाशील आणि त्या दुकानदाराला जाऊन विकशील. नाही म्हणजे तो येते येत आहे का? हा पण हे बघ आता तुला शब्द कसा काय बोलताय तुम्ही? खरं तेच बोलतोय मी. बघ काय बोलतायस दीपक, काय बोलतेस तू? तू नशेतस जा आराम कर. हे बघ हे बघ, तू नशेतस जा आणि आराम कर. नशा नाही, भुरट पडली. नशा नाही तर तुझ्या सौंदर्याची भुरट पडली होती मला. भुरट एका श्रीमंत मुलाशी तुझं लग्न लावून देणार होता ना? देणार होता की नाही? खरं की नाही बोल. श्रीमंत मुलगा तुला पसंतही केला होता. तो श्रीमंत मुलगा तुला पसंतही केला केला होता की नाही बोल. आणि एवढंच नाही, लग्नाआधी त्याचं पाप तुझ्या उदरात वाढत होत. परंतु तुझ्या बापाच्या शर्तीनुसार तो तुझा खर्चावाही बनणार नव्हता, म्हणून ते तू केलेला पाप माझ्या मस्तकी मारणार. आपला पाप झाकण्याचा प्रयत्न करू नकोस. आणि आता मी तुला एक क्षण सुद्धा या घरात ठेवणार नाही. चल चल काय चल खोज. मी कुठे जाणार नाही. माझे प्राण राहिला नाही. आणि मला प्राण गेला ना तरी चालेल. अशी अशी तू निघणार नाहीस. तुला आता या घराच्या बाहेरच काढतो मी. साल्या तुझी एवढी साल्या हराम खोरा, तुझी एवढी हिम्मत? तू माझ्या मुलीला मारलास. तू माझ्या माझ्या मुलीला मारलास. तुला जिवंत सोडणार नाही. तुला आजीवन जाय तर घेऊन जा तुझ्या या कुलका पोरीला. काय म्हणालास? तुला तुला तर आज संपवण्यास टाकतो. Thank you.